नमस्कार विद्यार्थी मित्रों, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्व तयारी सेतु अभ्यासक्रम पूर्व चाचणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 गुण आहेत। या चाचणीसाठी 25 वेळ आहे, 1 तास, इयत्ता 10वी। तर प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्न सोडवा। तर तत्पूर्वी काही या ठिकाणी चाचणी सोडवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना आपण वाचन करूया। या सूचना आहेत, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात, आवश्यक ते अचूक नामनिर्देशित आकृती काढायची आहे। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा। तर अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत, त्या सूचनेचं पालन करून आपण ही उत्तरपत्रिका या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर पहा विद्यार्थी मित्रो, खालील प्रश्न सोडवा। गुण आहेत 2। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली आर मीटर त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाकार मैदानाच्या कडेवर बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंत चालत जाते, तर स्वरालीने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन यांचे गुणोत्तर लिहा। पहा विद्यार्थी, तो प्रश्न पुन्हा एकदा वाचा। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली आर मीटर त्रिज्या असलेल्या अर्धवर्तुळाकार मैदानाच्या कडेवर बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंत चालत आहे, तर स्वरालीने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन यांचे गुणोत्तर काढा। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रों, हे अर्धवर्तुळाकार दिलेला आहे, हा म्हणजेच या अर्धवर्तुळाकारचा हा व्यास आहे। पहा, हा व्यास आहे, मग या व्यासमध्ये ही त्रिज्या आर आणि इथली त्रिज्या आर अर्धवर्तुळाची, म्हणजेच ही त्रिज्या म्हणजेच व्यास बरोबर या ठिकाणी 2R येईल। म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहायचं आहे, झालेलं विस्थापन हे किती आहे, ए बी इतकं विस्थापन आहे। विस्थापन हे ए बी झालेलं आहे, ए पासून बी पर्यंत म्हणजे विस्थापन ए बी झालेलं आहे, बरोबर व्यास, व्यास किती आहे 2R आहे, हा 2R व्यास 2R, म्हणजेच इथं आपल्याला सूत्र वापरावं लागेल, अंतर भागिले विस्थापन त्याच्या पुढं लिहावं लागेल, अंतर भागिले विस्थापन, म्हणजेच अंतर आहे पाय आर भागिले 2R, म्हणजेच हे आर आर कॅन्सल, म्हणजेच पायस टू असं आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल। म्हणजेच याचं गुणोत्तर आहे पायस टू अशा प्रकारे लिहिता येईल। यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरा प्रश्न आहे, शास्त्रीय कारण लिहा। संयोजा नेहमी पूर्णांकात असते। तर विद्यार्थी मित्रों, संयोजा म्हणजे मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता, म्हणजेच संयोग होताना दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या। संयोजा म्हणजे काय, मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता। पहा विद्यार्थी मित्रों, तुम्ही लिहायचं आहे, संयोजा म्हणजे मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता, संयोग पावण्याची क्षमता। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, त्या ठिकाणी पुढं लिहायचं आहे, संयोग होताना दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या। संयोजा म्हणजे मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता। त्या ठिकाणी लिहायचं आहे, संयोग होत असताना दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या। त्यानंतर मुद्दा त्या ठिकाणी दुसरा लिहायचा आहे, इलेक्ट्रॉनची संख्या नेहमीच पूर्णांकात असते। इलेक्ट्रॉनची संख्या म्हणून नेहमी इलेक्ट्रॉनची संख्या ही पूर्णांकात असते, म्हणून संयोजा ही पूर्णांकातच असते। पहा, पुन्हा एकदा पहा, संयोजा म्हणजे मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता। संयोग होत असताना दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या।
दुसरा मुद्दा त्या ठिकाणी लिहायचा आहे, इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांकातच असते म्हणून संयुजा पूर्णांकात असते, म्हणून संयुजा पूर्णांकात असते। त्यानंतर या ठिकाणी प्रश्न तिसरा या ठिकाणी लिहिलेला आहे, खालील अम्लाचे तीव्र व सौम्य अम्ल असे वर्गीकरण करा। एक दोन कॉलम करायचे आहेत विद्यार्थी मित्रो, तीव्र अम्ल, तीव्र अम्ल आणि सौम्य अम्ल, सौम्य अम्ल। तर तीव्र अम्लामध्ये विद्यार्थी मित्रो, तीव्र अम्लामध्ये काय लिहायचं आहे पहा, तीव्र अम्लामध्ये HNO3 नायट्रिक ॲसिड HNO3 यामधलं HNO3 तीव्र अम्लामध्ये लिहायचं आहे HNO3 आणि हायड्रोक्लोरिक अम्ल, हायड्रोक्लोरिक अम्ल तीव्र अम्लामध्ये। आणि सौम्य अम्लामध्ये काय लिहायचं आहे, कार्बोनिक अम्ल, कार्बोनिक अम्ल आणि ॲसेटिक अम्ल म्हणजे H2CO3 आणि CH3COH, कार्बोनिक अम्ल आणि ॲसेटिक अम्ल हे या ठिकाणी सौम्य अम्लामध्ये लिहावयाचं आहे। त्यानंतर पुढचं पहा विद्यार्थी मित्रो, जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात किती प्रतिमा मिळतील, आरसे एकमेका समांतर ठेवले तर आरशात किती प्रतिमा मिळतील। तिथं दिलेला आहे N = बॉक्स डिवायडेड बाय बॉक्स मायनस 1 N = असं दिलेलं आहे। तर या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायला लागेल, सूत्र लिहावे लागेल। या बॉक्समध्ये वरच्या भागामध्ये, वरच्या बॉक्समध्ये N = 360 डिवायडेड ए मीन्स आरशातील कोण, आरशातील कोण, आरशातील कोण, ए मीन्स आरशातील कोण मायनस 1। तर या ठिकाणी आरसे समांतर ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर हे जर पाहिलं तर 360 अंश आहे या ठिकाणी, 360 अंश भागिले ए आरशातील कोण मायनस 1। तर आरसे समांतर ठेवल्यानंतर पाय, तर आपल्याला याचं उत्तर आरशामध्ये असंख्य प्रतिमा मिळतील हे उत्तर आपल्याला या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मिळेल। तर आरशामध्ये असंख्य प्रतिमा आपल्याला मिळतील, N = 0 असं या ठिकाणी लिहिता येईल आणि असंख्य प्रतिमा मिळतील। त्यानंतर खालील ओघतक्ता पूर्ण करा, खालील ओघतक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे। त्यानं ओघतक्ता पूर्ण करा म्हटल्यानंतर या ठिकाणी कार्बनची आकृती दिलेली आहे, स्फटिकी आणि अस्फटिकी। या ठिकाणी स्फटिकीची उदाहरण दिलेली आहे, या ठिकाणी पहिला कार्बन अस्फटिकी लिहायचा आहे, अस्फटिकी, अस्फटिकी या ठिकाणी स्फटिकी आणि अस्फटिकी। त्यानंतर स्फटिकीमध्ये काय द्यायचं आहे, हिरा, हिरा एक उदाहरण दिलेलं आहे। यानंतर दुसरं उदाहरण आहे द्यायचं आहे ग्राफाईट, ग्राफाईट आणि फ्लुरेन्स, फुलेरिन्स, फुलेरिन्स हे या ठिकाणी द्यायचं आहे उदाहरण, फुलेरिन्स। त्यानंतर अस्फटिकीमध्ये पहा काय द्यायचं आहे, चारकोल आणि कोक दिलेला आहे, तर दगडी कोळसा येईल, काय यायचं आहे, दगडी कोळसा, दगडी कोळसा। त्यानंतर विद्यार्थी मित्रों पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा, खालील आकृती ओळखा व दिलेल्या क्रमांकासाठी नावे लिहा। पहिल्यांदा या आकृतीचं नाव काय आहे हे आपल्याला ओळखलं पाहिजे। तर ही निनाद निर्मितीची आकृती आहे, निनाद, निनाद म्हणजे नाद, नाद निर्मितीची आकृती आहे, निनाद, निनाद निर्मितीची आकृती, या ठिकाणी निनाद निर्मिती हे या ठिकाणी लिहावयाचं आहे, निनाद निर्मितीची आकृती दिलेली आहे। तर पहिलं या ठिकाणी पहिल्यामध्ये इथं परावर्तित ध्वनी, या ठिकाणी काय लिहायचं आहे, पहिला या नाव आहेत परावर्तित ध्वनी, परावर्तित ध्वनी हे या ठिकाणी नाव लिहायचं आहे, परावर्तित ध्वनी
त्यानंतर दुसरं काय लिहायचं आहे, दुसऱ्यामध्ये काय लिहायचं आहे पहा, दुसरं या ठिकाणी गायक, पहा इथं चित्र सुद्धा दिलेलं आहे, दुसऱ्यामध्ये गायक आणि चौथ्यामध्ये इथं गाय श्रोता, परावर्तित चौथा आहे श्रोता, इथं श्रोता वर्ग आहे. त्यानंतर इथं तिसऱ्यामध्ये थेट येणारा ध्वनी, इथं आहे थेट येणारा ध्वनी, थेट येणारा ध्वनी लिहायचा आहे, थेट येणारा ध्वनी हा या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर पहिल्यामध्ये पहा निनाद निर्मिती आकृती, म्हणजे पहिल्यामध्ये इथं परावर्तित ध्वनी आहे, पहिल्यामध्ये परावर्तित ध्वनी लिहायचा आहे, दुसरा आहे गायक, तिसरा आहे थेट येणारा ध्वनी आणि चौथा आहे श्रोता. अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर आकृतीमधील प्रयोगात परिपथामध्ये विद्युत बल्ब सुरू केल्यास काय होईल हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आकृतीमधील प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास काय होईल, पेन्सिलमध्ये कोणता पदार्थ आहे त्याचा कोणता गुणधर्म प्रयोगात आढळतो. तर आकृतीमधील प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास काय होईल, तर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. या ठिकाणी बघा, कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, बॅटरी आहे, सेल आहे म्हणजे विद्युत बल्ब आहे, पेन्सिल आहे आणि तर विद्युत बल्ब प्रवाहित होईल. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल, विद्युत बल्ब प्रवाहित होईल म्हणजेच विद्युत बल्ब प्रकाशित होईल, विद्युत बल्ब प्रकाशित होईल. प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास विद्युत बल्ब प्रकाशित होईल. त्यानंतर त्याचा कोणता गुणधर्म प्रयोगात आढळतो, पेन्सिलमध्ये कोणता पदार्थ आहे, तर पेन्सिलमध्ये ग्राफाइट हा पदार्थ आहे, पेन्सिलमध्ये कुठला आहे पदार्थ, ग्राफाइट. आणि तिसऱ्याचं उत्तर आपल्याला त्याचा कोणता गुणधर्म आढळतो, तर ग्राफाइट विद्युत सुवाहक आहे, ग्राफाइट विद्युत सुवाहक आहे. अशा प्रकारे तीन प्रश्नांची उत्तरं देता येईल. आकृतीमधील प्रयोगात परिपथामध्ये विद्युत प्रवाह सुरू केल्यास बल्ब प्रकाशित होईल, पेन्सिलमध्ये ग्राफाइट पदार्थ आहे, त्याचा कोणता गुणधर्म प्रयोगात आढळतो, तर ते विद्युत सुवाहक आहे, असं या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा. तर विद्यार्थी मित्रो, स्फटिक जल त्याची व्याख्या लिहायची आहे, ज्याच्या स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूची संख्या निश्चित असते त्याला स्फटिक जल असं म्हणतात. स्फटिक जल म्हणजे काय पहा, ज्याच्या स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूची संख्या निश्चित असते त्याला स्फटिक जल असे म्हणतात. बघा उदाहरणं काय आहेत पहा, त्याची उदाहरणं आहे, पहिलं उदाहरण आहे तुरटी, जलशुद्धीकरण, कागद उद्योग, जखमेवरील औषधात. स्फटिक जरा उपयोग, स्फटिक जराचे उपयोग कोणकोणते क्षार कुठले आहेत, पहिलं तुरटी, तुरटीचा उपयोग काय आहे पहा, जलशुद्धीकरण, कागद उद्योग, जखमेवरील औषधात. दुसरं उदाहरण देता येईल आपल्याला, बोरॅक्स, बोरॅक्स कापडावरील डाग काढण्यासाठी व सौंदर्य प्रसाधनात. बोरॅक्स कापडावरील डाग काढण्यासाठी व सौंदर्य प्रसाधनात. त्यानंतर तिसरं उदाहरण देता येईल, बेरियम क्लोराईड, बेरियम क्लोराईड सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, कागद उद्योगात रंग तयार करण्यासाठी. पहा, बेरियम क्लोराईड सांडपाण्यावर
प्रक्रिया करण्यासाठी, कागद उद्योगात आणि रंग तयार करण्यासाठी या बेरियम क्लोराईडचा वापर केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील घटकासाठी योग्य चिन्ह काढा आणि त्याचे उपयोग लिहा। पहा, चिन्ह हे विद्युतरोध, विद्युतरोधाचं चिन्ह तुम्ही काढायचं आहे अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं आहे विद्युतरोध। आणि त्याचा उपयोग काय आहे, परिपथातून जाणारे विद्युतधारा नियंत्रित करणे, उपयोग लिहायचा आहे परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे। विद्युतरोधाचा उपयोग काय, परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करणे। त्यानंतर व्होल्टामीटरचं चिन्ह सांगितलेलं आहे, व्होल्टामीटर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रो, गोल काढायचा आहे, गोल त्यामध्ये फी काढायचा आहे, पूर्णता फी, पहा गोल काढायचा आहे, वर्तुळ फी काढायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी प्लस आणि मायनसचं चिन्ह द्यायचं आहे। याचा उपयोग आहे विभवांतर मोजणे, व्होल्टामीटरचा वापर विभवांतर मोजणे, विभवांतर मोजणे। त्यानंतर विद्युत दिव्याचं चित्र काढायचं आहे, पहा विद्युत दिव्याचं चित्र, विद्युत दिवा, विद्युत दिव्यात चित्र काढायचं आहे। उपयोग विद्युतधारेचे वहन तपासणे, याचा विद्युतधारेचे वहन तपासणे। आता खालील पुढचा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणात दिलेल्या बलाकडून धन कार्य, ऋण कार्य व शून्य कार्य घडते ते लिहा। पहा विद्यार्थी मित्रो, पहिला दिलेला आहे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे, म्हणजे आपण बंद पडलेल्या गाडीला धक्का दिल्यानंतर बलाच्या दिशेनं विस्थापन होतं, म्हणून या ठिकाणी बल लावलेल्या दिशेनं विस्थापन होतं म्हणून हे धन कार्य आहे। इथं धन कार्य लिहायचं आहे विद्यार्थी मित्रो, पहिलं आहे ते धन कार्य, का त्याचं कारण काय ते लिहा म्हणून सांगितलेलं आहे। बलाच्या दिशेने विस्थापन होते म्हणून धन कार्य, बलाच्या दिशेने विस्थापन होते म्हणून धनकार्य आहे। त्यानंतर तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे, झेल घेणे, बघा तर इथं लावलेलं ब, इथं काय याचं उत्तर ऋण कार्य आहे। तुमच्या मित्राने तुमच्याकडे चेंडूचा झेल घेणे हे ऋण कार्य आहे, लावलेलं बल आणि झालेले विस्थापन हे विरुद्ध दिशेत आहे म्हणून ऋण कार्य आहे। लावलेलं बल आणि झालेलं विस्थापन हे ऋण दिशेत आहे म्हणून, म्हणजे विरुद्ध दिशेत आहे म्हणून ऋण कार्य आहे। त्यानंतर तिसरा आहे दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल फिरवणे, हे तर शून्य कार्य आहे, विस्थापनच होत नाही त्यामुळं शून्य कार्य आहे। तर झालेलं बलामुळं विस्थापन होत नाही त्यामुळं शून्य कार्य आहे असं लिहायचं, बलामुळं विस्थापन होत नाही त्यामुळं शून्य कार्य आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो ही उत्तरपत्रिका तुम्ही सोडवलेली असेल, सोडवायची आहे। धन्यवाद।